काय ऐकून हा कार्यक्रम आहे आणि यात कसा संवाद असणार आहे? खरं तर दरवर्षी भारतीय जनता पार्टी म्हणून वेगवेगळे कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून डिझाईन केले जातात. जसं हा कार्यक्रम मागच्या वेळी पण झाला तेव्हा मी मध्य प्रदेशमध्ये होते आणि आम्ही टिफिन बैठक वगैरे असे इनोव्हेटिव्ह कार्यक्रम ह्याच्यामध्ये घेतो. आत्ता पण आता गाव चलो अभियान म्हणजे गावामध्ये जाऊन एक दिवस गावामध्ये राहायचं आहे. माझं विमान थोडं लेट झाल्यामुळे मला उशीर झाला, तर आता गावामध्ये मी जाणार आहे. तिथे भारतीय जनता पार्टीचं चिन्ह आहे कमळ, त्याचं मागच्या वेळी ते आम्ही मुंबईमध्ये आम्ही केलं होतं. दिवार लेखन म्हणतात त्याला, ते हिंदी भाषेतलं तसंच ठेवलेलं आहे महाराष्ट्राने, तर ते करणार आहोत. मागच्या वेळी मी मुंबईच्या वरळीमध्ये तसं केलं होतं, आता इथे करत आहे पोंडूळमध्ये. आणि मग इथे छान आस्वाद मी घेणार आहे कार्यकर्त्याच्या घरी जेवणाचा. काही कार्यक्रम नाही, गप्पा छप्पा, कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी, या ठिकाणी काय योजना झाल्या आहेत, कुणाला काय मिळाला आहे लाभ योजनांचा, ह्याच्यावर चर्चा, असा साधा सुद्धा कार्यक्रम आहे. ते खासदारकी म्हणजे राज्यसभेच्या खासदारकी संदर्भामध्ये मागच्या अनेक दिवसापासून चर्चा सुरू आहे. आपल्या पक्षाच्या काही नेत्यांनी सुद्धा या संदर्भात टीका टिप्पणी केलेली आहे, प्रश्नाला उत्तर दिलेत. पण टीका टिप्पणी केली, उत्तर दिली त्या प्रश्नाची की आपलं नाव त्यात आहे का. माझ्या कोणती निवडणूक गेल्या 5 वर्षात आली अशी की ज्याच्यात माझं नाव नव्हतं, सांगा बरं. कोणती विधान परिषद आली, राज्यसभा आली, त्या कोणत्याही निवडणुकीमध्ये माझं नाव नेहमी चर्चेला येतं. त्याच्यामुळे मला ह्याच्यात काही नाविन्य वाटलं नाही. साहजिक आहे की अनेक वर्षे झाले मी एका पदाच्या प्रतीक्षेत आहे असं लोकांना वाटतं, मीडियाला वाटतं, किंवा अनेक विधान परिषदचे सदस्य होऊन गेले, राज्यसभेचे होऊन गेले, त्या हिशोबाने लोक त्याचं नाव साहजिक माझं घेतात. आणि आता ह्या युतीमुळे, युती नाही, ही जी आता आमच्याबरोबर नवीन पक्ष, 3 पक्षांचं जे सरकार आहे, त्याच्यामुळे साहजिक एक प्रश्नचिन्ह आहे की मला मतदारसंघच राहिला नाही. त्यामुळे नॅचरली ह्या चर्चा येतात, तर ह्या चर्चा आल्या आहेत, त्याला मी काय करू शकत नाही. असे आधीही आलेले आहेत आणि आताही आलेले आहेत. या संदर्भात की ताईंना लोकसभेत पाठवायचे की राज्यसभेत पाठवायचे, या संदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील, तुम्हाला कुठे जायला आवडेल? मला कुठे जायला आवडेल हा मुद्दा नाही आता सध्या. मला कुठे जायला आवडेल ह्या हा चॉईस ला विलंब झालेला आहे. आता विषय असा आहे की माझ्या लोकांना, जे फक्त बीड जिल्ह्यात सीमित नाहीत, जे लोक माझ्यावर प्रेम करतात जिल्ह्याबाहेर, एका उमेदीने माझ्याकडे पाहतात, त्यांना मला कुठे पाहायला आवडेल हा महत्त्वाचा विषय आहे. आणि मग ईश्वराच्या कृपेने, नगर नारायणाच्या कृपेने त्यांना मला जिथे पाहायला आवडेल तिथे मी दिसले तर फार मोठी गोष्ट आहे. मराठा समाजाप्रमाणेच आता धनगर समाजाने देखील चलो मुंबईचा नारा दिला आहे. मुंबईला जाऊन आरक्षणच घेऊन परत यायचं असं आता थोड्या वेळापूर्वी झालेल्या जाहीर सभेत त्या ठिकाणच्या वक्त्यांनी म्हटलं आहे. तुमची काय भूमिका असेल धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर? त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. वर्षानुवर्ष धनगर समाजाच्या मागण्यांसाठी माझ्या शुभेच्छा आहेत. मुंबईला जायचं आणि आरक्षण घेऊन यायचं हे सत्यात उतरलं तर मला आनंद आहे. काही काही दिवसांपूर्वी तुम्हाला एक इंजरी झाली होती, पण आता तुमची प्रकृती कशी आहे ते काय लोकांना जाणून घ्यायचं आहे? अरे बापरे, लोकांना जाणून नाही घ्यायचंय, पण तरी सांगते, माझ्या खांद्याला मार लागलेला आहे, कॅप्सुलायटस झालेला आहे मला खांद्याला. त्याच्यामुळे मला अगदी हात उचलता येत नाही, मला माझे केस बांधता येत नाही, केस विंचरता येत नाही. पण माझा जो स्वभाव आहे, पब्लिकमध्ये आल्यावर मी कधीच पेन दिसू देत नाही. मग माझ्या तो मनाला असेल नाही तर माझ्या शरीराला असेल, मी तो कधी दाखवत नाही. आताही माझा खांदा अक्षरशः मी असा पांघरला आहे, हवा लागली तरी ठणकतोय, कारण त्या नर्व्ज माझ्या ओपन झाल्यामुळे मला खूप पेन होतोय. ब्रिज कँडीमध्ये जाऊन मी MRI वगैरे केलं, तिथल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने माझी फिजिओथेरपी झाली. 3 आठवडे मला ट्रीटमेंट झाल्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येईल. 3 आठवड्यात थोडीही प्रोग्रेस नाही झाली तर छोटीशी प्रोसिजर सर्जिकल करावी लागेल की काय असं वाटतंय. तुमचे बंधू धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या प्रचार प्रमुखपदी निवड झाली आहे, आता म्हणजे भाजपसुद्धा सोबत आहे, काय सांगाल याविषयी, तुमची या निवडीविषयी काय प्रतिक्रिया? माझे बंधू धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादीच्या प्रचाराच्या काय प्रचार प्रमुख, लोकसभेच्या प्रचार प्रमुख, तर त्यांचं अभिनंदन आहे. राष्ट्रवादीने प्रचार प्रमुख आता डिक्लेअर केले, आता उमेदवार डिक्लेअर करायची वेळ हळूच येईल, लवकर येईल, तर सगळ्यांचे उमेदवार डिक्लेअर होतील आणि मग सगळ्यांना आम्हाला प्रचार तर करायचा आहे. तर नक्कीच त्यांचं अभिनंदन आहे. त्यांचं तटकरेंची पण झाली आहे, त्यांचं अभिनंदन आहे. ज्यांचे ज्यांचे ज्याच्या ज्याच्यावर निवड झाली त्या सगळ्यांचं अभिनंदन आहे.